2020 मध्ये जेव्हा इंडियाने अनफॉर्च्युनेटली एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला, मला सॅन फ्रान्सिस्कोला परत यावं लागलं. जेव्हा मी सॅन फ्रान्सिस्कोला परत आले, ऑलरेडी इथल्या बेरियातल्या सगळ्या सिटीजनी एकत्र निर्णय घेऊन लॉकडाऊन चालू केला होता. परिस्थिती अगदी बिकट होती. हॉस्पिटलायझेशन रेट वाढत होता, व्हेंटिलेटर्स आणि आय सी यू बेड्स कमी पडत होते. स्ट्रिक्ट लॉकडाऊनशिवाय पर्याय नव्हता. शाळा, कॉलेजेस आणि उद्योगधंदे बंद करण्यात आले. सगळ्याच उद्योगधंद्यांना वर्क फ्रॉम होम हे शक्य नव्हतं. आणि अशा परिस्थितीत 2008 सारखी परत अर्थव्यवस्थेवर महामंदी येऊ शकते हे निश्चित झालं. सॅन फ्रान्सिस्को एरिया वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह एरिया आहे, मेट्रो एरिया, आणि त्यामुळे भरपूर लोक जॉब लॉसमुळे विस्थापित व्हायला लागले. अशा वेळी राज्य सरकार, जे डेमोक्रॅटिक पार्टीचं होतं आणि तेव्हाचं राष्ट्रीय नेतृत्व जे रिपब्लिकन पार्टीचं होतं, तात्पुरते राजकीय मतभेद वेगळे ठेवून ते एकत्र आले आणि अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी काही तातडीचे निर्णय घेतले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन बेरोजगार भत्ता चालू केला, काही टॅक्सपेअर्सना स्टिम्युलस पॅकेज देण्यात आलं, गृहकर्ज, पर्सनल लोन्स यांच्यावर सवलती देण्यात आल्या. छोटे व्यवसाय जे इथे इकॉनॉमीचे बॅकबोन समजले जातात, त्यांच्या एम्प्लॉईजचे पगार चालू राहावे म्हणून फेडरल गव्हर्नमेंट एक स्कीम घेऊन आलं. तसेच छोट्या व्यवसायांच्या कर्जांमध्ये सवलती देण्यात आल्या. यामुळे सर्वसामान्य बाजारातली मागणी बऱ्यापैकी तशीच राहिली आणि ओव्हरऑल इकॉनॉमीला सपोर्ट मिळाला. अर्थव्यवस्थेकडे लक्ष देतानाच वॅक्सिनेशन, उपचार पद्धती, टेस्टिंग, ट्रेसिंग याच्याकडेही पूर्णतः लक्ष देण्यात आले. जिथे जिथे सप्लायज कमी पडत होते, तिथे तिथे वेळेला आर्मीची मदत घेऊन जगभरात जिथे सप्लायज असतील तिथून आणून US मध्ये जिथे गरज आहे तिथे पोहोचवण्यात आली. उपचार पद्धती, रिसर्च, हॉस्पिटल्स, फार्मसीज यांना स्पेशल जिथे त्यांना गरज होती तिथे फेडरल गव्हर्नमेंटने इन कॅश ऑर काइंड मदत केली. राष्ट्रीय नेतृत्व TV वर येऊन आणि त्यांची मेडिकल टीम योग्य त्या सूचना नागरिकांपर्यंत पोचवत होत्या. यामुळे भीतीचं वातावरण थोडं कमी झालं आणि सिमिलर स्ट्रॅटेजी राज्य सरकार, सिटी गव्हर्नमेंट आणि काउंटीनेही अवलंबली. भीतीचं वातावरण हळूहळू कमी होतच होतं. त्यात मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री अगदी लहान मुलांपासून ते सिनियर्सनी सगळ्यांनीच अवलंबली. जणू काही आता त्याची सवय झाली. महामारीच्या पार्श्वभूमीवर अनफॉर्च्युनेटली एशियन मूळ असलेल्या लोकांवरचे हल्ले वाढायला लागले. US काँग्रेसने एकत्र येऊन अँटी हेट क्राईम बिल पास केलं, ज्याच्या अंतर्गत फेडरल गव्हर्नमेंटला अशा गुन्ह्यांच्या अगेन्स्ट कडक कारवाई करता येऊ शकेल. ह्या सर्व उपाययोजनांमुळे भीतीचे वातावरण हळूहळू कमी झाले आणि अर्थव्यवस्थाही बऱ्या प्रमाणात तरू शकली. US डॉलर ही एक रिझर्व्ह करन्सी आहे, त्यामुळे US गव्हर्नमेंटला फक्त इथे राहणाऱ्या लोकांची नाही तर पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचीही जबाबदारी काही प्रमाणात उचलायला लागते. महामारीच्या काळात फेडरल रिझर्व्हने सेंट्रल बँक्स व काही इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूटबरोबर स्वॉप लाईन एक्सटेंड करून किंवा अजून काही मदत देऊन बऱ्या प्रमाणात जागतिक अर्थव्यवस्थेलाही एक सपोर्ट दिला. जगभरात सगळेच देश आणि त्यांचे सरकार आपापल्या क्षमतेनुसार या महामारीच्या अगेन्स्ट लढत आहेत. भारत सरकारने सुद्धा, मग ते राज्य सरकार असो, सिटी गव्हर्नमेंट असो किंवा केंद्र सरकार असो, फेज 1 पासूनच भरपूर योजना आणल्या
आरबीआयने मॉनिटरी पॉलिसीच्या साईडने रेपो रेट कमी करून मार्केटमधली लिक्विडिटी वाढवली, किंवा एनआरआय फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या गुंतवणुकीवर टेम्पररीली निर्बंध उठवण्यात आले, यामुळे आता जी फ्रेश गुंतवणूक येईल त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर निश्चितच चांगला इम्पॅक्ट होईल. जे फॉरेन रेमिटन्सेस येतात, $83 बिलियन वार्षिक रेमिटन्स इंडियात येतो. UAE नंतर US हा सेकंड कंट्री आहे जो मॅक्झिमम रेमिटन्स इंडियाला पाठवतो. तसंच US हा इंडियाचा नंबर वन ट्रेड पार्टनर आहे, त्यामुळे US इकॉनॉमीसाठी इथलं सरकार जे काही एफर्ट्स घेईल त्याचा भारतीय इकॉनॉमीवर निश्चितच इम्पॅक्ट होतो. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा भाग आहे. अनफॉर्च्युनेटली ही जी महामारीची दुसरी लाट आली आहे आणि ज्याचा इंडियाच्या अर्थव्यवस्थेवर किंवा तिथल्या लोकांवर सुद्धा खूप वाईट परिणाम होत आहे आणि जगाचे त्याच्याकडे लक्ष आहे, मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या आठवड्यांमध्ये सप्लाय चेन स्ट्रीमलाईन होईल आणि जिथे गरज आहे तिथे वॅक्सिनेशन असो किंवा मेडिसिन्स असो, जगातल्या कानाकोपऱ्यातनं जिथून जिथून येत आहेत ती भारतात नक्की पोचतील. वॅक्सिनेशन हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. अनफॉर्च्युनेटली US पेक्षा भारताची लोकसंख्या चौपट आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण आतापर्यंत सगळ्याच देशांना कळलंय की एकत्र येऊन सुद्धा आत्मनिर्भर होता येतं आणि वेगवेगळ्या देशातनं वॅक्सिनेशन निश्चितच भारतापर्यंत पोचतील आणि पर्सेंटेज ऑफ वॅक्सिनेटेड पीपल जसं जसं वाढत जाईल तसं तसं इंडियाही नॉर्मलसीकडे येऊ लागेल ही मी आशा करते. आणि लवकरच मास्क शिवाय मला भारतात कामासाठी परत येता येईल ही मला शाश्वती वाटते.